नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतीला तसेच जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला पंधरा वित्त आयोगाचा निधी प्राप्त होत असतो तर मित्रांनो याविषयी विशेष काय वृत्त आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक सूचना आपणच देऊ इच्छितो जर आपण आमच्या चॅनलवर ने असाल तर या ठिकाणी जे सबस्क्राईबचे बटन दिसून येते या सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन एनेबल जरूर करा म्हणजे आम्ही जे काही व्हिडिओ प्रसिद्ध करू त्याचे लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोच राहतील तर चला मग जास्त वेळ वया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया मित्रांनो राज्याला पंधरा वित्त आयोगातील आणखीन एक हजार चारशे छप्पन कोटी रुपयांचा निधी प्राप्त ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती राज्यामधील ग्रामपंचायती पंचायत समित्या व जिल्हा परिषदासाठी पंधरा वित्त आयोगातून आणखीन एक हजार चारशे छप्पन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा अबंधित अंटॅड निधी प्राप्त झाला आहे हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला असून तेथून तात्काळ पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे या निधीचा वापर करत गावामध्ये चांगल्या दर्जाचा पायाभूत सुविधांची निर्मिती करावी असे आवाहन श्री मुश्रीफ यांनी केलेले आहे राज्यामधील ग्रामपंचायती पंचायत समित्या व जिल्हा परिषदा यांना अनुक्रमे ऐंशी दहा दहा या प्रमाणे पंधरा ताकाचा निधी वितरित करण्याचा निर्णय हा ग्रामविकास विभागाने घेतला आहे म्हणजे मित्रांनो ग्रामपंचायतीला ऐंशी टक्के निधी मिळणार आहे तसेच पंचायत समिती यांना दहा टक्के निधी मिळणार आहे आणि जिल्हा परिषद यांना दहा टक्के याप्रमाणे निधी मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष दोन हजार वीस एकवीसकरिता एकूण पाच हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये निधी मंजूर आहे यापैकी यापूर्वी एक हजार चारशे छप्पन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा अबंधित निधी तसेच एक हजार चारशे छप्पन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा बंधित निधी टाईड निधी असा एकूण दोन हजार नऊशे तेरा कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी पहिल्या हप्त्यापोटी प्राप्त झाला होता आता हा निधी जिल्हा परिषद पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना विकास कामावर खर्च करण्यासाठी यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे आता दुसऱ्या टप्प्यातील एक हजार चारशे छप्पन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा अबंध निधी प्राप्त झाला असून तो जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आला आहे तेथून पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना हा निधी तात्काळ वितरित करण्यात येईल पंधराव्या वित्त आयोगातून आतापर्यंत चार हजार तीनशे सत्तर कोटी पंचवीस लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे असे मंत्री श्री मुश्रफ यांनी सांगितले आहे मित्रांनो ऐंशी टक्के निधी हा जो आहे थेट हो ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे तर याविषयी पहा या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावामध्ये चांगल्या विकास कामाची निर्मिती करावी असे आवाहन माननीय मंत्री श्री मुण हसन मुश्रीफ यांनी केले आहे विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ऐंशी टक्के भाग हा थेट ग्रामपंचायतींना विकास कामासाठी मिळणार आहे त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढणार आहे उर्वरित निधीपैकी दहा टक्के निधी हा जिल्हा परिषद तर दहा टक्के निधी हा पंचायत समितीना मिळणार आहे असे मंत्री श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पंधरावी तयारातील जो काही निधी प्राप्त होणार आहे याविषयी हा सविस्तर वृत्त आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कसा वाटला त्या मला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ लाइक असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत